जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेला बेशिस्तीचे वळण लागल्याचे दिसून आले. वेळेवर सभा सुरू होत नाही म्हणून विरोधी पक्षातील सदस्य सभेतून बाहेर पडले आहे. या सभेत अधिकारी कर्मचारी मोबाईलवर व्यस्त असून सत्ताधारी पक्षातील सदस्य आणि पदाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सभेत उपस्थित नव्हते. जिल्हा परिषदला मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते. या मिनी मंत्रालयाचा बेशिस्त कारभार स्थायी समितीच्या सभेत पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचा समोर आला आहे. स्थायी समितीच्या सभेचे आयोजन राजश्री छत्रपती शाहू महाराज सभागृहात दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आली होती. ही सभा जिल्ह्यातील ग्रामीण विकास कामांचा आणि सध्या गावातील पाणीपुरवठा समस्यावर चर्चेत येणार होती, पण सभा गेल्या 2 तासापासून सुरू झाली नाही म्हणून अधिकारी आणि कर्मचारी वर्ग मोबाईलमध्ये व्यस्त कामगिरी बजावत होते. तसेच वेळेचे भान नसणाऱ्या सभेचा त्याग जिल्हा परिषद सदस्य गजानन पुणकर यांनी केला आहे. स्थायी समितीच्या सभेत सत्तेतील सदस्य आणि पदाधिकारी तर नाहीच, आणि त्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीही उपस्थित नाही. ही बाब गंभीर असून वेळेचे पालन करणे गरजेचे आहे, असे विरोधी पक्ष सदस्य चंद्रशेखर चिंचोडकर यांनी म्हटले आहे. आज जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा 1 वाजताची वेळ दिलेली होती. सभेची सभागृहामध्ये सर्व पदाधिकारी उपस्थित नाहीत. अधिकारी आणि आम्ही सभेचे सदस्य विरोधी बाकावर बसलेले सर्व उपस्थित आहोत, परंतु आता 2:30 वाजले, तब्बल 2 तास 2.5 तास झाले. आज अजूनपर्यंत सत्ताधारी पक्ष आणि अध्यक्ष महोदया या सभेसाठी उपस्थित नाहीत. तर हे जो काय वेळ वाया जातो ही योग्य वेळ नाही आहे. वेळ वाया गेला नाही पाहिजे. जिल्ह्याच्या विकासात्मक दृष्टिकोनाचे सभागृहामध्ये विषय होता, आणि असं हे नेहमी सभा उशिरा सुरू करणं हे बरोबर नाही. तरी सत्ताधारी पक्षाने कमीत कमी वेळेवर सभा करावी अशी आमची अपेक्षा आहे. ते सुद्धा पदाधिक बाकी अधिकारी आहेत, एचओडी अजून मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा आलेले नाहीत काय, आणि त्यांनी वेळेवर आलं पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. तसेच स्थायी समितीच्या सभा आणि इतर सभा ह्या वेळेवर घेण्यात याव्या अशी मागणी वेळोवेळी सदस्यांच्या मार्फत मागण्या केल्या गेल्या होत्या, पण मिनी मंत्रालयाचा हा बेशिस्त कारभार अधिकारी आणि कर्मचारी यांचा वायपट वेळ घालवण्याचा प्रकार ठरत आहे. आज जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा होती आणि ती सभा 1 वाजता होती. यापूर्वी सुद्धा सभागृहात याबाबत चर्चा झाली की 1 वाजताची सभा राईट टाईम सुरू झाली पाहिजे म्हणून, पण आज 2:30 वाजले तरी सभा सुरू न झाल्यामुळे मी या सभेतून बहिर्गमन करत आहे.